नमस्कार मित्रांनो, तर हा आहे कसारा घाट. चाललो आहे ते कुरुंगवाडीला आणि रोड ट्रीप आहे, त्यामुळे मुंबईवरनं साधारण सकाळी 6:15 दरम्यान निघालेलो आहे. आता वाजले आहेत 9. नाश्ता वगैरे करेपर्यंत साधारण एक अर्धा तास झाला, मध्ये एक छोटे मोठे ब्रेक झालेले. तर प्रवास आहे कुरुंगवाडीचा. कुरुंगवाडी म्हणजे अलंग, मदन आणि कुलंग ह्याचा, ह्यामधला कुलंग किल्ला आहे ना, त्याचा बेस विरज आपण पकडू शकतो. आणि तिकडे गेल्यानंतर नक्की काय आहे तुम्हाला कळेलच. सो ऑन द वे इगतपुरीवरनं राईट साईडला जायचं आहे. सो कुरुंगवाडीला भेटू. इगतपुरी नाशिक हायवेवरती, इगतपुरीवरनं नाशिकला जाताना साधारण एक 6-7 किलोमीटरवरती इगतपुरी रोडवरती, म्हणजे कसारा घाटवर 6-7 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला एक राईट साईडला रस्ता दिसेल. दाखवेल भावली धबधब्याकडे जाताना किंवा भावली धरणाकडे जाताना, त्याच्या पुढे आहे कुरुंगवाडी. तो आता आपण तिथे पोहोचू कुरुंगवाडीला आणि मग बोलू. तर ही आहे कुरुंगवाडी कॅम्प साईट. टेंट्स, कयाक तिकडे कॅक सुकवत ठेवलाय, टेंट्स, कुरुंगवाडी लेक ते आहेत ते फ्लोटिंग टेंट, कळसूबाई आणि AMK ची रेंज. सो व्ह्यू तुम्हाला लक्षात आला असेल नक्की कसा आहे. ही जी मागे घरं दिसत आहेत ती आहे कुरुंगवाडीमधली घर. त्यानंतर हा रस्ता असा आला आहे, तिथनं बाहेर गेला आहे, त्या साईडला आहे ते इगतपुरी आणि ह्या साईडनं पुढे आहे ते आंबेवाडी. आंबेवाडी बेस विलेज फॉर अलंग. त्याच्यानंतर मग अलंग रेंज ट्रेक सुरू होतो मदन आणि कुलंग. सो हा असा आहे 360 डिग्री व्ह्यू कुलंगवाडीमधनं कुरुंगवाडीमधनं. दॅट्स इट.